नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. योगी आदित्यनाथ यांची सोलापुरात जाहीर सभा. भव्य सभा मंडपाचे काम अंतिम टप्प्यात. सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी चढवला मोदींसह फडणवीसांवर हल्ला. अस्सल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करण्याचे केले आवाहन. सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस होतीये वाढ. दिवसा उष्णतेने तर रात्रीही धगीने अन उकाड्याने नागरिक हैराण. हवामान खात्याने दिला वॉर्म नाईटचा इशारा. आणि सोलापूर विद्यापीठाकडून ई डॉक्युमेंटसाठी स्टुडंट्स फॅसिलिटेशन सेंटरची सोय. कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांची कल्पना. 1 मे पासून विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन प्रमाणपत्रे. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली असून जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा उद्या बुधवारी 1 मे रोजी दुपारी 1:30 वालचंद शिक्षण महाविद्यालयाजवळील वल्लाळ मैदानावर होणार आहे. सोलापूर लोकसभेचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सभेची वेळ दुपारी 1:30 असल्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचावासाठी वल्लाळ मैदानावर भव्य मंडप उभारण्यात येत असून मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सोलापुरात आयोजित करावी अशी भाजप कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मागणी होती, त्यामुळे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुत्वाची धडाडणारी तोफ म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ओळखले जाते. तरुण वर्गामध्ये त्यांची मोठी लोकप्रियता आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील मित्रपक्षांकडून योगी आदित्यनाथ यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी सोलापूरकरांची मोठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन सभेसाठी आसन व्यवस्था तयार करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून करण्यात आले आहे. दरम्यान भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मंगळवारी सभेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी राम सातपुते म्हणाले, योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्याकरता त्यांची सोलापुरात सभा व्हावी असा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून करण्यात येत होता, त्यामुळे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. सोलापूरकरांनी प्रचंड मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित राहावे असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी केले. जय श्रीराम. जो राम को लाए है हम उनको लाएंगे. उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची जाहीर सभा सोलापुरात होतीये बुधवार दिनांक 1 मे रोजी दुपारी 1:30 वल्याळ ग्राउंड वालचंद कॉलेजच्या जवळ. आपण सगळ्यांना यावं हीच विनंती. जय श्रीराम. माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची जाहीर सभा होत आहे लिंगराज मैदानावर. तर बहुसंख्येने आपण याला उपस्थित राहावं आणि मोठ्या संख्येने योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो. उन्हामुळं पूर्णपणे तिथं मंडप मांडण्यात आलेला, सगळ्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली, तरी सर्वांनी योगी आदित्यनाथ जी यांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं मी आपल्या सगळ्यांना. असे
दखल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत सोलापूरकरांना केले. अस्सल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकरांना केले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. नकली सेना बोलल्यानंतर मी त्यांना सोडतो असं वाटलं का? 48 पैकी 42 खासदार निवडून देण्याची गंमत आहे का? आता शिवसेना तुमच्या सोबत नाही, त्या तख्तापर्यंत तुम्हाला पोहोचू देणार नाही. मोदीजी, तुम्हाला देशाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नकोय. रवीश कुमार यांचा एक व्हिडिओ पहा. बाजूच्या राज्यात घडलेलं सेक्स स्कॅन्डल त्यांनी उघड केलं. त्यांच्यासाठी आज मोदीजींची मतं मागत आहेत. प्रज्वलचे हात बळकट करा, हे असले हात बळकट करायचे असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तत्पूर्वी सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मैत्रीपूर्ण संबंध सांगत उद्धव ठाकरे यांनी आपले हिंदुत्व सोडलेले नाही असे सांगितले. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आपल्या कडक भाषणातून भाजप सरकारवर निशाणा साधत सोलापूरचे एकी बिघडवू नका, धर्माचे राजकारण करू नका असा इशारा देत सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. यावेळी माजी आमदार आडम मास्टर यांनी सुद्धा आपल्या जोरदार भाषणातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी कर्णिक नगरच्या मैदानावर शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांना सांगा इकडे सोलापूरकर समर्थ आहेत. सोलापूरचा जो माणूस आहे तो अस्सल सोलापूरकरालाच यावेळेला निवडून देणार. मग सगळ्यांचं मिश्र सरकार हे उत्तम देश चालू शकत असेल तर आज देशाला मला असं वाटतं अशा संमिश्र सरकारची गरज आहे, हुकुमशाहीची गरज नाहीये. नको आहे आम्हाला हुकुमशाह, नाही त्याची तर तुम्हीच हजामत करणार, मी कशाला घेऊ. मी चोरांवरती बोलत नाही, गद्दारांवरती बोलत नाही. ज्यांना दिल्लीवरनं चाव्या दिल्या जातात त्यांच्यावरती तर अजिबात बोलत नाही. पण आता तुम्ही सगळ्यांनी मला जरा एक जोशात सांगायला पाहिजे. मी मुद्दा म्हणून आलोय प्रणितीला, मला माहिती नाही मी किती तिच्यापेक्षा मोठा आहे वयाने. सुशील कुमारजी मला आशीर्वाद देतात, पण प्रणिती मी तुला वयाच्या आईने आशीर्वाद द्यायला आलोय हो, आशीर्वाद द्यायला आलोय. प्रणिती तुला मी तुझा मोठा भाऊ म्हणून शुभेच्छा द्यायला आलोय हो, तुला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. आणि हे सगळे माझे तुझे सगळ्यांचे मोठे भाऊ, छोटे भाऊ, बहिणी, माता, भगिनी इकडे बसलेले आहेत, हे सगळे इकडे तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. आणि आशीर्वाद नुसते शाब्दिक नकोय. हे जे काय मला माहित नाही उमेदवार समोरचा कोण आहे, बाहेरून पार्सल आणले म्हणतात. आणि म्हणून आज महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आदरणीय आडम मास्तरांचा कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदे साहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी, गोर गरिबांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी, दीन दलितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी. कारण का भारतीय जनता पक्ष फक्त दोन लोकांचे मायबाप आहे, अदानी आणि अंबानी. तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या 10 वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली. पण सोलापूरकरांना काय दिलं? 15 लाखाचं ते अमिष आज 10 वर्षानंतर आपल्याला कळलंय की ते एक खोटं होतं. खोटं खोटं बोलणं ते त्यांची परंपरा आहे, वरपासून खालपर्यंत. आज सकाळी पण बोलले, खोटं बोलून गेले. 15 लाखाच्या अमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं. तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता, कोरी पाटी होती, काम पण नव्हता, अनुभव नव्हता, तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्यांना निवडून आणलं 15 लाखाच्या त्या अमिषावर. 5 वर्ष झाले, 15 लाख काय मिळाले नाही. परत ज्यांना ओळखत नव्हता, ज्यांना अनुभव नव्हता, ज्यांनी काम नव्हतं केलं, परत तुम्ही त्यांना निवडून आणलं, किती मोठ्या मनाचे. पहिला गेला, दुसरा आला, दुसरा गेला, आता उपरा आला.
किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत? किती खेळ खेळणार? किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा? आणि नुकसान आपला झाला, नुकसान या सोलापूर जिल्ह्याचं झालं, नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला, नुकसान सोलापूरचा झाला, नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरोबर महाराष्ट्रात फिरले आणि आपली ताकद वाढवली. आपली ताकद वाढवल्यानंतर ज्या शिवसेना प्रमुखांनी भारतीय जनता पक्षाला वाढवायला मदत केलं, त्यांच्याच घरातल्या मुख्यमंत्र्याला पाडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातला नव्हे, प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं बदला घेतल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, जनता स्वस्थ बसणार नाही. आज पंतप्रधान मोदी साहेब आले होते, ते रेनगरमध्ये 19 तारखेला चाव्या देण्याकरता आले होते. त्यावेळेला त्यांच्या पुढे मी 3 प्रश्न घातले सोलापूरचे. पहिला प्रश्न घातला त्यांना, 2014 मध्ये होम मैदानावर सभा घेऊन तुम्ही सोलापूरच्या तरुणाला शब्द दिला होता की जे लष्कर मध्ये कापड लागेल ते कापड सोलापूरला देऊन इथल्या लाखो लोकांना रोजगार देणार, हे मोदी साहेबांनी 2014 मध्ये सांगितलं. मी त्यांना विचारलो त्यांच्या समक्ष, 2014 मध्ये तुम्ही आम्हाला शब्द दिला साहेब, काय झालं? मी आज त्या लष्कराचा सगळा आकडा काढला, जवळजवळ 37 लाख आपल्या मिलिटरीमध्ये सगळे मिळून संख्या आहे, त्याच्यावर एका अक्षराने बोललो नाही. त्यांना दुसरा प्रश्न विचारला मी, 30,000 घराच्या चाव्या द्यायला आलात, तो घरामध्ये जाणारा माणूस श्रमिक काय? सामान्य माणूस आहे, मागासवर्गीय आहे, अल्पसंख्याक आहे, त्याचं घरचं उत्पन्न महिन्याला 7-8 हजार रुपये सुद्धा नाही. त्याला 20 वर्ष 2 लाख रुपये खर्च फेडायला सांगता. मोदी साहेबांना म्हणलं, 2 लाख रुपये सबसिडी वाढवून द्या. एका शब्दाने उल्लेख केला नाही. मोदी साहेब या कर्डिंग नगरच्या सभेमध्ये तुम्हाला विचारतो, अदानी अंबानी सारख्या 22 भांडवलदारांचं 16 लाख कोटी रुपये तुम्ही कर्ज माफ केलेले आहात. मे महिन्याच्या अखेरीस 10वी आणि 12वी दोन्ही वर्गांचा निकाल जाहीर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे. सध्या गुणपत्रिका तयारीचे काम सुरू असून मे महिन्याच्या अखेरीस 10वी आणि 12वी दोन्ही वर्गांचा निकाल जाहीर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दरम्यान 10वी निवडणुकीची परीक्षेदरम्यान आचारसंहिता जाहीर झाली, त्यामुळे
शिक्षकांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत ड्युटीही बजावावी लागली. मात्र अशा परिस्थितीतही अधिकारी आणि शिक्षकांनी मेहनत घेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केले असे गोसावी म्हणाले. निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग गुंतलेला असल्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करणे आव्हानात्मक होते. मात्र निकाल वेळेत जाहीर व्हावा यासाठी आठवड्यातून 2 वेळा व्हीसीद्वारे बैठक घेत विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. विभागीय मंडळातील अधिकारी आणि शिक्षकांनी वेळेत काम पूर्ण केले आहे. अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दरम्यान तुम्ही आम्हाला लोकसभेला मदत करा, आम्ही तुम्हाला कारखान्याला मदत करतो असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आम्ही तुम्हाला विठ्ठल साखर कारखान्याला मदत करतो, तुम्ही आम्हाला लोकसभेला मदत करा असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करून लोकसभेला त्यांना मदत करू असे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले. भाजप प्रवेशाची अट नाही, मात्र लोकसभेला मदत करण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे शहाजी पवार, कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, संतोष कांबळे उपस्थित होते. बाहेर आल्यानंतर पाटील म्हणाले, राज्य शिखर बँकेकडून कारखान्यावर झालेली कारवाई जुन्या संचालकाच्या कारभारामुळे झाली आहे, परंतु यामुळे शेतकरी सभासदांचे नुकसान व्हायला नको असे मी सांगितले. त्यानंतर फडणवीस यांनी लवकरच यातून मार्ग काढू असा शब्द दिला आहे, परंतु लोकसभेला आमच्या उमेदवारांना मदत करावी लागेल असे सांगितले. परंतु भाजपात प्रवेश करण्याची अट घातली नाही असेही पाटील यांनी सांगितले. याबाबत 2 दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभिजित पाटील पक्ष बदलतील याबाबत वक्तव्य केले होते. शिवाय आमदार प्रणिती शिंदे यांनी धीर न सोडण्याचा सल्ला अभिजित पाटलांना दिला होता. शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असताना दिवसानंतर रात्रीही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने रात्री वॉर्म नाईटचा इशारा दिला आहे. सोलापूर जिल्ह्याचे तापमान वाढत असताना फक्त दिवसाच नाही तर रात्रीही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने रात्री वॉर्म नाईटचा इशारा दिला. येत्या काळातही दिवसच नव्हे तर इथून पुढील काही रात्रीही जास्त उकाड्याची ठरण्याची शक्यता आहे. रविवार 28 एप्रिल रोजी 43.7° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सोमवार 29 एप्रिल रोजी 42.9° सेल्सिअस इतके तापमान होते. एका दिवसात फक्त 0.8° सेल्सिअसने तापमानात घट झाली. सकाळी 9 वाजल्यापासून उन्हाचा चटका वाढू लागला. सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत तापमान जास्त असल्यामुळे नागरिकांना ऊन व उकाड्याचा सामना करावा लागला, तर 4 वाजल्यानंतर तापमान कमी होऊ शकते. दरम्यान संध्याकाळपर्यंत तापमान कमी होत असले तरी 29 एप्रिलच्या रात्री वॉर्म नाईटचा इशारा देण्यात आला होता. वॉर्म नाईट असल्यामुळे रात्री देखील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. जिल्ह्याचे तापमान असेच वाढत राहिले तर आणखीन काही दिवस रात्रही जास्त उकाड्याची ठरण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असल्याने तापमान कमी होऊ शकते. दिवसभर तापमान हे सामान्यपेक्षा अधिक असते. रात्रीचे तापमान हे जेव्हा 35° सेल्सिअस पेक्षा अधिक असते तेव्हा वॉर्म अलर्ट दिला जातो. रात्रीही दिवसासारखाच उकाडा जाणवतो, यामुळे रात्री गरम होऊन घाम येतो. सामान्यपणे दिवसाच्या तुलनेने रात्र ही थंड असते, मात्र वॉर्म नाईट असल्यास रात्रीचे तापमान अधिक असते असे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना महत्वाची प्रमाणपत्रे ऑनलाईन मिळण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्टुडंट्स फॅसिलिटेशन सेंटरची सोय करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी आज महाराष्ट्र, संपूर्ण भारताबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांना महत्वाची प्रमाणपत्रे ऑनलाईन मिळण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्टुडंट्स फॅसिलिटेशन सेंटरची सोय करण्यात आली आहे. या ई विद्यार्थी सुविधा केंद्राची सुरुवात उद्या बुधवारी 1 मे 2024 रोजीपासून होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या कल्पनेतून या ई विद्यार्थी सुविधा केंद्राची निर्मिती झाली आहे. या ई केंद्राच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळण्याची सोय खूप सोपी झाली आहे. परीक्षा विभाग तसेच पात्रता विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रे आता ऑनलाईन मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने या ई विद्यार्थी सुविधा केंद्राची निर्मिती केल्याचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी सांगितले. शहर उत्तर मधील महिलांनी प्रणिती शिंदे यांना खासदार करण्याचा निर्धार केला.
42 सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पद्माकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 7 येथे होम टू होम प्रचार करण्यात आला. पत्रातालीम, सवार गल्ली, माळी गल्ली, शिवमंदिर, काळी मशीद आदी भागातून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. पत्रातालीम येथे 1 मे रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता प्रणितीताई शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रातालीम परिसरातील महिलांनी सुद्धा प्रणिती शिंदे यांना खासदार करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 तारखेला प्रणिती शिंदेची सभा आहे, त्या काँग्रेसच्या नेत्यात. आपला आतापर्यंत काय विकास झालेला आहे सर्व तो पाहिलेलाच आहे. तुम्ही प्रणितीताई प्रत्येक वेळेला येऊन भेटीगाठी घेतातच, प्रत्येक कार्यक्रमाला त्या उपस्थित असतात. कधी कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला तर त्या नाही असं काही म्हणत नाही, सर्वांना यथाशक्ती मदत करतात त्या. त्यामुळं आम्ही येणार आहे, तुम्ही पण सर्वजण सभेला या. देशामध्ये सत्तेवर आलं आणि ते पंतप्रधान झाले. 10 वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ एकही काम जनतेचं केलेलं नाही. त्यांनी 13 आश्वासनं दिले होते, त्या 13 आश्वासनामध्ये एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. ह्या देशामध्ये ज्यावेळेला त्यांची सत्ता आली, देशामध्ये इतकी महागाई वाढली की लोकांना जगणं मुश्किल झालं, एवढी महागाई आली. नंतर ह्या देशामध्ये गॅस सिलेंडर सत्तेवर येण्याच्या अगोदर त्यांनी 400 रुपयाची घोषणा करून गॅस सिलेंडर आम्ही गोरगरिबापर्यंत पोहोचवतो, झोपडपट्टीपर्यंत पोहोचवतो अशी त्यांनी आश्वासन दिले होते. पण काही दिवसांनी हा गॅस सिलेंडर 1200 रुपयावर आणला आणि गरिबाला जगणं मुश्किल झालं आणि तो गॅस सिलेंडर गरिबांनी तो गुंडाळून माळ्यावर टाकून दिला. गरिबाला जगणं ह्यासाठी मुश्किल झालं म्हणून देशाचा कारभार आज काँग्रेसनं 70 वर्ष कारभार केला पण एवढी कधी महागाई कधी आली नाही. या महागाईनं जनता एवढी त्रस्त झाली आहे की त्यांना आज कुटुंब चालवणं मुश्किल झालंय. आणि आज लोकसभेचं इलेक्शन आहे, त्याला मोदी सरकारला अजिबात कुणी प्रतिसाद देऊ नका, भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका. सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे मोठ्या भावाने सख्या लहान भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे मारुती मंदिरात जेवणाची पंगत चालू असताना मोठ्या भावाने सख्या लहान भावावर धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री 7 ते 8 दरम्यान घडली. या हल्ल्यात लहान भावाचा मृत्यू झाला असून हल्लेखोरास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. मोरेगाव येथे मारुती मंदिरात जेवणाची पंगत सुरू असताना सोमवारी मोठा भाऊ राजा भाऊ मारुतराव मगर याने आपला सख्खा लहान भाऊ मधुकर मारुतराव मगर वय 38 याच्यावर धारधार चाकूने हल्ला केला. त्यात घायल होऊन मधुकर मगर हा मयत झाला. दोन्ही भावांमध्ये शेतीच्या वाटणीवरून वाद होता. हा वाद या खुनाचे कारण असावे असे समजते. मयताच्या पत्नी अलका मधुकर मगर वय 31 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजेभाऊ उर्फ अशोक मारुतराव मगर वय 43 राहणार मोरेगाव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राजेभाऊ मगर याने मयताच्या गळ्यावर, डाव्या पायावर, तोंडावर, छातीच्या डाव्या बाजूस चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. याबाबत मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी पहाटे 2 वाजता सेलू पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी गुन्हा दाखल करून घेतला. घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक सुनील ओव्हाळ, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करत असून त्यांच्या कार्यात पोलीस कॉन्स्टेबल सोपान दुबे, पोलीस नाईक माधव कंगणे हे सहकार्य करत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त पारगाव येथे 29 एप्रिल 2024 रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त पारगाव येथे 29 एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पारगाव येथे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव रावजी आखाडे यांच्या वतीने कैलासवासी सोपान आनंदराव आखाडे, कैलासवासी चंद्रभागा सोपान आखाडे यांच्या स्मरणार्थ भोजनदानचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीच्या निमित्ताने
अन्नदान आयोजित केल्याबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने महादेवरावजी आखाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयंती समितीचे मुकेश औताणे, दयानंद गायकवाड, भारत गायकवाड, रणजित गायकवाड, मनोज औताणे, अजित औताणे, राहुल शिंदे, नितीन माने यांनी परिश्रम घेतले. बारड येथे झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. मुदखेड तालुक्यातील बारड बसस्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्गावर भोकर मार्गे नांदेडकडे जाणाऱ्या MH 34 BG 7423 या सिमेंट मालवाहतूक ट्रकचे टायर फुटल्याने 30 एप्रिल रोजी सकाळी 8 सुमारास भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की 20 टनपेक्षा अधिक वजनाच्या मालवाहतुकीच्या ट्रकने उभ्या असलेल्या 9 दुचाकी चिरडत नेल्या तर नांदेडकडे जात असलेल्या MH 26 BF 3404 या दुचाकीस चिरडल्याने गोविंद रामजी कोडेवाड यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक सुनील राठोड वय 48 गंभीर जखमी झाले आहेत. राठोड यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने खासगी रुग्णालय यशोसाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दत्ता निलेवार, बालाजी बेटकर, अलीम मोमीन, अयुब खान पठाण, बालाजी रापडवाड, सचिन भालेराव यांच्यासह उभ्या असलेल्या दुचाकींचा चुराडा झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. परंड्यात हनुमान रथोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. परंडा येथे श्री हनुमान रथ मिरवणूक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंडा शहरात श्री हनुमान जन्मोत्सवापासून दिनांक 23 एप्रिल ते 26 एप्रिल दररोज सायंकाळी 7 ते 9 काशीदमळा येथे श्री गणेशानंद महाराज शास्त्री यांच्या मधुर आवाजात शिवपुराण कथा आयोजन करण्यात आली होती. शिवपुराण कथेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध कार्यक्रम श्री हनुमान रथ उत्सव कमिटीने चांगल्या पद्धतीने नियोजन केले. तसेच 28 एप्रिल रविवारी सायंकाळी 6 वाजता श्री हनुमान रथोत्सव मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. हा परंडा शहरात पारंपरिक सुमारे 100 वर्षांपासून रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा रथोत्सव मिरवणुकीत डॉल्बी, हलगी, घोडे, बँड, आतिषबाजी आणि 10 फुटी कर्नाटकी बाहुल्या हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. रथ मिरवणूक लाल हनुमान मंदिरापासून काळा हनुमान मंदिर, भवानीशंकर मंदिरापर्यंत रथ आणला जातो. हा रथ काळा हनुमान मंदिरात पोहोचला की भवानीशंकर मंदिराचे विश्वस्त पुजारी किशोर महाराज यांच्या हस्ते मानाची आरती करण्यात आली व प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा रथ पुढे मार्गस्थ होऊन लाल हनुमान मंदिरात आरती करून सांगता केली. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान रथोत्सव कमिटी सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. योगी आदित्यनाथ यांची सोलापुरात जाहीर सभा. भव्य सभा मंडपाचे काम अंतिम टप्प्यात. सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी चढवला मोदींसह फडणवीसांवर हल्ला. अस्सल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करण्याचे केले आवाहन. सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस होतीये वाढ. दिवसा उष्णतेने तर रात्रीही धगीने अन उकाड्याने नागरिक हैराण. हवामान खात्याने दिला वॉर्म नाईटचा इशारा. आणि सोलापूर विद्यापीठाकडून ई डॉक्युमेंट साठी स्टुडंट्स फॅसिलिटेशन सेंटरची सोय. कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांची कल्पना. 1 मे पासून विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन प्रमाणपत्रे. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.